नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही बिग बॉस OTT किंवा मराठीचे फॅन्स असाल तर खास करून ही बातमी तुम्हा फॅन्ससाठी आम्ही घेऊन आलोय. जी हा, सोशल मीडियावरून बातमीसमोर येत आहे की बिग बॉस मराठी 5 व बिग बॉस OTT 3 या दोन कार्यक्रमांमधून एक कार्यक्रम पूर्णतः फ्लॉप होताना आपल्याला दिसणार आहे. तर नेमकं काय कारण असणार आहे या मागचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही पण ही बातमी जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 हा आपल्याला तब्बल 1.5 वर्षानंतर बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करताना आपल्याला दिसणार आहे. व दुसरीकडे बिग बॉस OTT 3 कार्यक्रम हा सलमान खान करताना दिसणार आहे. आणि असं म्हटलं जात आहे की या दोन्ही कार्यक्रमांना एकाच दिवशी टेलिकास्ट करण्यात येणार आहे, ज्यामुळे असे म्हटले जात आहे की यामधून एक कार्यक्रम पूर्णपणे फ्लॉप होताना आपल्याला दिसू शकतो. पण मित्रांनो, तुम्हाला सांगायचे झाले तर बिग बॉस OTT 3 कार्यक्रम हा आपल्याला जिओ सिनेमावरती म्हणजेच नुकतंच मोबाईलवरती बघायला मिळणार आहे. व बिग बॉस मराठी 5 कार्यक्रम जो आहे तो आपल्याला TV वरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे खरं तर बिग बॉस OTT जास्त चान्सेस आहेत की हा कार्यक्रम लोक जास्त स्किप करू शकतात, कारण बिग बॉस मराठी 5 खूप लोक आतुरतेने वाट बघत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पण या बातमीवर आपले मत नक्की मांडून सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.